जुन्नर तालुक्यातील पूर्व भागातील बोरीखुर्द साळवाडी या ठिकाणी 3 महिन्यांपासून पाणी पुरवठा करण्याच्या योजनेचं व स्टेट लाईटचं कनेक्शन महावितरणानं कट केलंय. ग्रामपंचायतीनं हे वीज बिल न भरल्यामुळं कनेक्शन कट केल्यामुळं 3 महिन्यांपासून पाण्यासाठी गावठाणमधील जनता वनवन फिरत आहे. यामुळं गावठाणमधील महिलांनी ग्रामपंचायतीवरती हंडा मोर्चा काढून निषेध नोंदवलाय. दुर्दैव, साळवाडी गावचं दुर्दैव. मी विजय तानाजी काळे, माझे वडील तानाजी मारुती काळे. आज 25-30 वर्षापूर्वी टाकीची योजना आली होती गावात. त्यावेळेला गावात कुणीही जागा द्यायला तयार नव्हतं. वडील बोलले, म्हणजे तानाजी मारुती काळे बोलले की ठीक आहे, मी जागा देतो, तुम्ही टाकी बांधा. त्यांचा विचार होता प्रत्येकाच्या घरात पाणी जाईल, प्रत्येकाला सोयीस्कर पाणी मिळेल, गावचं भलं होईल. शून्य. आज टाकीत शून्य पाणी. आज जवळजवळ मी तर बोलतो कधीतरी महिन्यातून 2 महिन्यातून मागे यायचं पाणी, आता तर ते सुद्धा नाही आहे. काय टाकी कशासाठी बांधली होती की प्रत्येक मळ्यात गावात गावठाण्यावरती पाणी जाईल ह्या हिशोबाने. काहीच उपयोग नाही आहे. काय बोलतात ना, जे करतं त्याला कोण कुत्रं विचारत नाही, पण जे शून्य करतात लोक त्यांना डोक्यावर घेऊन असतात. वारे कारभार. मला कोणाला दोष नाही द्यायचा आहे, पण एक माणूस म्हणून तुम्ही ज्या पातळीवर आहात, तुम्ही ज्या खुर्चीवर आहात, त्याचा तरी कमसे कम भान राखा. आज लोकांनी तुम्हाला विश्वास आणि मी ह्या बॉडीला दोष देत नाही आहे. इथून मागचे काय शाजूक नव्हते तो प्रश्नच नाही आहे. ज्याने त्याने आपापल्या मनाला विचारा कोण किती पाण्यात आहे, जनताला कळतं. कोण मूर्ख नाही आहे. आज का आज टाकीला किती खर्च झाला असेल, कोणासाठी केलं आहे? जनतेसाठीच केलं ना, गावकऱ्यांसाठीच केलं ना. उपयोग काय त्याचा? किती लाखाची योजना आली, लाखाची. आता किती त्यांचं त्यांना माहिती. मी तर मुंबईलाच होतो, प्रश्नच नाही आहे. पण काय बोलतात ना, काय एक स्वप्न बाळगून आलो होतो या साळवडीत. एक स्वप्न बाळगून माझी साळवडी सुधारली असेल. प्रत्येकाचं स्वप्न आहे साळवडी सुधारावी, साळवडी सुधारावी. माझं गाव प्रत्येकाचं स्वप्न आहे. पैसा जो करतो तो मरतो, जो काही करत नाही तो पुढे जातो. पुढे जातो म्हणजे लोक चला हा आपला, तो आपला, तो आपला. ते बोलतात ना, खांद्यावर बसायचं, काठी अडकवायची, गाजर पुढे टांगायचं. पब्लिक म्हणाल आत्ता मिळेल. काय नाही मिळत बिचाराला, ते गाजर सुकून जातं. किती दिवसापासून तशी, आज किती 3 महिने झाले पाणी नाही गावात. कोणाला दोष दे, ज्याने त्याने आपापल्या मनाला विचारा. तेवढी कॅपेबल आहे आणि गावात जेवढी वस्ती आहे सगळ्यांनी पाणीपट्टी भरलेली आहे. पर गरिबांनी सुद्धा आहे ना, उसने पैसे घेऊन भरलेले आहेत. असतील वर्ष, 2 वर्ष असतील ना, असतील. माझे स्वतःचे आहेत ना, स्वतः माझेच आहे. माझे पण होते स्वतःचे, चुकून राहिलं पण थोडेफार भरले. कोरोना काळामध्ये सगळ्यांची तंगी आहे, सगळ्यांचे. कोरोनामध्ये सगळे पिसले गेलेले आहेत. करोडपती, अरबपती, कोण असतील ते पती, सगळे भरडले गेले. साळवाडी गावचा ग्रामस्थ दत्तात्रय अर्जुन जाधव. या ठिकाणी गेली 3 महिन्यापासून पाणी प्रश्न आणि लाईटचा प्रश्न अतिशय बिकट झालेला आहे. अक्षरशः या ठिकाणी लाईट नसल्यामुळं रात्र वाघांचा वावर या ठिकाणी वावरलेला आहे. वावर जास्त आहे आणि त्यातून भीतीचं वातावरण ग्रामस्थांमध्ये आहे. आता गेल्या 3 महिन्यापासून पाण्याची एवढी आबळ या ठिकाणी सर्व ग्रामस्थांना सोसावी लागत आहे. या ठिकाणी आता ह्या माझ्या हातामध्ये गावातील संपूर्ण 80% घरपट्टी पाणीपट्टी भरलेली ही कागदपत्रे आहेत. ही पहा, ही दाखवते तुम्हाला. तरीसुद्धा स्थानिक ग्रामपंचायतीच्या व कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही आहे. प्रत्येक वेळेस गावातील लोकांनाच हे वेठीत धरण्याचा प्रयत्न करतात. कुठल्याही प्रकारची स्कीम कुठले काहीच राबवण्यात येत नाही. सर्व इतरस्त खर्च केला जातो आहे. आमची एवढीच मागणी आहे की या पंचायतीचे जे निवडून दिलेले कर्मचारी आहेत, सदस्य आहेत, सरपंच आहेत, जे अधिकारी आहेत, त्यांनी गावातील या 2 प्रश्नांची सोडवणूक करावी अशी आमची सर्व ग्रामस्थांची या ठिकाणी विनंती आहे. आणि या ठिकाणी आता त्यांनी
सोमवारपर्यंत आम्ही 3 महिने आता शांत बसलेलो आहोत. सोमवारपर्यंत लाईट आणि पाण्याची सुरळीत व्यवस्था करावी अशी आमच्या सर्व ग्रामस्थांची मागणी आहे आणि विशेष करून महिला भगिनींची मागणी. सर्व महिला भगिनी या ठिकाणी गावातून सकाळीच कामाच्या निमित्तानं बाहेर गावी जातात. सगळे मोलमजुरी करणारे महिला आहेत तेव्हा ग्रामपंचायत अधिकारी असतील कर्मचारी असतील सर्वांनी याची दक्षता घ्यायची आणि सोमवारपर्यंत सगळ्यांचं म्हणणं आहे सोमवारपर्यंत लाईटची व्यवस्था आणि पाण्याची व्यवस्था शाश्वत झाली पाहिजे. वेळेत पाणी आलं पाहिजे लाईट लागली पाहिजे. तुम्ही तुमच्या परीने तुमच्या पद्धतीने प्रयत्न करायचे. तुम्ही कुठल्या अधिकाऱ्याकडे जाता किंवा नाही जात हे आम्हाला स्थानिक ग्रामस्थांना तपाससुद्धा लागत नाही. स्थानिक ग्राम आम्ही परस्पर आमच्या परीने विचारपूस केल्यानंतर एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांसुद्धा सांगतात का तुमच्या ग्रामपंचायतमधले साधा शिपाईसुद्धा आमच्याकडे आलेला नाही तुमच्या पाणीपट्टीची तक्रार करायला किंवा लाईटीची तक्रार करायला. मान्य आहे आम्हाला गेली 15-20 वर्षापासून लाईटीचा प्रश्न. 3 महिने झाले आम्हाला पाणी नाही. थेंबभर पाणी कणकळी आणि पाणी आलं तर एक हांडा भरला नाही कोणत्या लगेच पाणी बंद होते. ज्यांचे थकीत आहे त्यांच्या एक वेठीच धरतात. गावामध्ये दुसरा पर्याय नाही पाण्याला. मळ्यांमध्ये तरी विहिरी बारवा आहेत पुढं बोर आहेत पण गावात पुढं काय. मग माणसांनी काय नदीचं पाणी प्यायचं का. आणि आजारी पडून काय करणार. एक तर सगळे रोजंदारी करणारे मजूर आहेत. जर पाणी जर रात्रीचं तुम्ही 10 वाजता ना 12 वाजता सोडू लागलं भरायचं कधी आणि यांनी पाण्या कामाला जायचं कधी. पंचायतीला तर आम्ही जर थकीत असलो घरपट्टी किंवा पाणीपट्टी तर त्यांनी आमचं पाणी बंद करावं ना. पण घरपट्टी पाणीपट्टी सगळी भरूनही जर आम्हाला पाणी नाही म्हणल्यानंतर मग त्या ग्रामपंचायत करते काय. सरपंचांना आम्ही 2 वेळा झाले मोर्चा घेऊन आलो होतो सरपंचाकडे. ते म्हणले करतो कधी करतो. एक वेळेस लाईट नसली तर कसं आहे आम्ही चालू शकतो ना. आमच्या दारापुढं आम्ही आपले बल लावू शकतो पण पाणी नसले आम्ही करायचं काय. आणि त्याच्यात एक तर वयस्कर माणसं झाले त्यांनी कुठं जायचं पाणी आणायला. एक तर गुडघे दुखतात पाणीचा विकार अशा आजारी माणसांनी कुठून पाणी वारायचं. मग वयस्कर माणसांनी जायचं कुठं पाणी आणायला. एक तर त्यांना बादली भरली तरी ती उचलता येत नाही. मग हे नळ घेतलेच कशासाठी. जख मारायला घेतलेत का. ते मागासवर्गीय केलंच केलं. आमच्या तिथं ते केलं 2 इंची पाईपलाईन आणून ठेवली मड. आमचं पाणीच बंद झालंय तेव्हापासून. तिथं दिलंय दुसऱ्याला जोडून तिथं मोटर चालू झाली का. आम्हाला थेंबर पाणी येत नाही. मग ते पुढची प्रोसिजर करून घ्यायची ना संपूर्ण. ते अर्धवटच का ठेवले. मग सगळ्यांना पाणी येईन आम्हाला पाणीच येत नाही. आम्हाला पाणी पाहिजे. पाणी नसेल तर आम्ही काही करू शकत नाही. पाणी जर नाही तर आम्हाला मला कामाला जाता येत नाही. पाण्यासाठी घरी थांबावं लागते. 5-10 मिनटं आलं तर आलं नाही तर नाही आलं. पाणी नसेल तर आम्ही काय करणार आहे. पाणी 3 महिने झालं हेच चाललं आहे. रातचं निम्याराचं उठायचं निम्याराचं उठून पाणी भरायचं. थोडं आलं 1-2 हांडे आले तर आले नाही नाही आले. काय करायचं आम्ही. काम करायचं का पाणी भरायसाठी घरी राहायचं. तुम्ही सांगा. नाहीच नाही. लाईटीचं जाऊ दे मरू दे पण निदान पाणी तर पाहिजे. घरोघर शौचालय करा कशाला. त्याच्यात काय वाटायचं. हां शौचालय नव्हतं तर आम्हाला कागदपत्र नाही. दाखला देणार नाही तुम्हाला. आणि मग पाणी नसलं तर आम्ही काय करणार. अशी आमची इच्छा आहे. फक्त आम्हाला पाणी आणि लाईटीची सोय पाहिजे. आव्हाने आम्हाला आतापर्यंत फक्त पाणी आणि लाईट एवढं 2 वस्तू मागतोय आम्ही. एवढं द्यावं ही आमची इच्छा आहे. यावेळेस बोरी खुर्दच्या सरपंच सौ कल्पना काळे यांनी याबाबत आपल्या जनतेप्रती मत व्यक्त करून सहकार्य करण्याचं आवाहन केले. काय म्हणाल्यात नक्की बोरी खुर्दच्या सरपंच कल्पना काळे ऐकूयात. महत्त्वाचं म्हणजे काय 10 वर्षापासून 10-12 वर्षापासून आपल्या इथं गावात वसुली झालेली नाही. जेव्हा आमची बॉडी रुजू झाली 1 वर्षापूर्वी त्यानंतर आम्ही 3 लाख रुपये भरून सगळं सिस्टीम जी आहे ना ती सुरळीत आम्ही सिस्टीम चालू केली. पण त्यानंतरही आम्ही 3-4 वेळेस वसुली स्वतः जाऊन स्वतः वसुली करून जे काही रक्कम असेल ती आम्ही अदा केलेली त्यांना. पण त्यानंतरही वसुली होत नाही आहे. मग काही पर्याय आम्ही निवडले. ते पण 2-3 महिन्यापासून आम्ही ते पर्याय निवडले. पण त्यानंतरही मग वसुली होत नसेल ना
वसुलीच नाही, त्यामुळे जे वरतून ज्यांनी ते कनेक्शन कट केले त्याला जबाबदार कोण राहणार? आता आमचं वीज बिल म्हणायचं तर गावातल्या मोटरीचं बिल जे आहे ना ते 9,37,440 आहे, आणि जी गावठण्याची आहे ना मोटर बिल त्याचं 3,64,880, तसं टोटल 13,02,320 आहे. तर आपण जसं ग्रामपंचायतचं लाईट बिल असेल, जे मोटरीचं बिल असेल, ते सगळं मिळून आपण असे जवळजवळ 3,00,000 रुपये भरले, त्यामुळे वर्षभर हे सुरू चाललं. पण त्यानंतर ज्यांना आता पुढची जी रक्कम भरायची आहे ती आपल्या वसुलीमध्ये नाहीच आहे ना, म्हणजे ग्रामपंचायत खात्यावर नाहीच आहे, कारण वसुली खूप कमी प्रमाणात आहे आपली वसुली. कारण गावकऱ्यांना आम्ही स्वतः जाऊन हे केलं, वसुली मागितली तरीही कमी आहे. 4 वेळेस नोटीस झाल्या आमच्या, पण तरीही घरपट्टी पाणीपट्टीची वसुली कमी असल्या कारणाने, की आज बघता ना तुम्ही जे पाणीपट्टी म्हणजे घरपट्टी नसल्या कारणाने स्ट्रीट लाईटचं बंद केली आहे, पाणीपट्टीचा पुरवठा बंद केलेला आहे, ते मान्य आहे आम्हाला. पण काय होतं, जे म्हणतात 100 जणांपैकी जर 10 जणांनी पाणीपट्टी भरली त्याच्यातून आपण बिल अदा करू शकत नाही ना, त्यामुळे काय होतं त्यांच्याबरोबर ज्यांनी पाणीपट्टी भरली ना त्यांना पण त्रास सहन करावा लागतं, कारण की आपली पाणीपट्टी जी विशेष पाणीपट्टी असो सामान्य पाणीपट्टी असो जी जेवढी बाकी आहे त्याच्या दुप्पट आपलं बिल आहे, त्याच्यामधून आपण नीलच करू शकत नाही ते बिल. कारण की पाणीपट्टी कशी आपली गावची 750 रुपये प्रमाणे पाणीपट्टी आहे, ती पुरत नाही आपल्या, त्याच्या दुप्पट आपली पाणीपट्टी खर्च जातो. 700 जर पाणीपट्टी असेल ना तर 1400 रुपये आम्हाला खर्च लागतो, त्याच्यामुळे ते आम्हाला पुरतच नाही आहे. नाही मी तर साहेबांसोबत बोललेली आहे, आता स्वतः परत जाणार आहे, मी त्यांना पत्र पण देणार आहे की पाणी पुरवठ्याबरोबर स्ट्रीट लाईटचं पण त्यांच्यासोबत बोलून घेणार आहे, त्यांना मुदत देणार आहे की मी मार्च अखेरपर्यंत एवढी एवढी रक्कम भरेन, मग त्यानंतर मग वसुलीशिवाय पर्याय नाही आहे, मी स्वतः जाऊन वसुली करेन घरपट्टी पाणीपट्टी असेल ज्यांनी, आणि एक तर स्ट्रीट ज्यांनी ज्यांनी वसुली केली नाही पाणीपट्टी असो पाणीपट्टी ज्यांनी भरली नाही त्यांची मी ताबडतोब रिॲक्शन करणार, त्यांचे कनेक्शन कट करणार आहे, की जेणेकरून भविष्यात पाणीपट्टी तरी भरतील, कारण की मी त्यांना मुदत दिलेली आहे, तशा नोटीस पण पाठवलेल्या आहे आम्ही घरपट्टी पाणीपट्टीसाठी. आता जर भरणार नाही केला तर सोमवारी मी डायरेक्ट त्यांचे कनेक्शन कट करणार आहे. माझी ग्रामस्थांना एवढीच एक विनंती आहे की जी माझी नैतिक जबाबदारी आहे ती मी पूर्णपणे पार पाडन. न्यूज रिपोर्टर अशोक कोरडे, आज 24 तास, बोरी बुद्रुक. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास.